महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबरच छोट्या उद्योजकांना देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी 2,600 कोटी रुपयांचे 17 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी पनवेल येथील विरूपक्ष मंगल कार्यालयात आयोजित गुंतवणूक परिषदेला आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण विभाग ठाणे उद्योग सहसंचालक विजू सिरसाट, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी हरळल्या, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे 18 ते 19,000 उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत, असे केले तर बेरोजगारी दूर होईल असे सांगून उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची काळजी शासन घेईल असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. दरम्यान या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. त्याबद्दल मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, मुख्याध्यापक राज अलोनी यांच्यासह शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी आताच रत्नागिरी जिल्ह्याचा कार्यक्रम करून आपल्याकडे येत असताना मला सांगताना आनंद होतोय की रायगडच्या तुलनेनं रत्नागिरी जिल्हा हा फार छोटा आहे. लोकसंख्येच्या मानाने देखील छोटा आहे, भौगोलिक रचनेच्या मानाने देखील छोटा आहे. तरी देखील आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1,145 कोटी रुपयाचे उपयोग करून आज मी रायगडमध्ये आलोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 4,000 लोकांना त्याच्यामुळे रोजगार प्राप्त होणार आहे. रायगडमध्ये किती तर रायगडमध्ये किती आहे, रायगडमध्ये जे आपण एमओयू करतोय ते 9 एमओयू करतोय आणि त्याची गुंतवणूक 2,600 कोटी रुपये आहे. मला असं वाटतं की रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, पालघर असेल, ठाणा असेल, हा जो समुद्र किनारी असलेला कोस्टल बेल्ट आहे याच्यामध्ये देखील स्थानिक लोक अतिशय चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करत आहेत. आणि प्रशांतजी मला सांगताना अजून एक आनंद आहे की बघायची रत्नागिरी तर मी आयुक्तांना विचारलं की रत्नागिरीमध्ये 1,400, 1,145 कोटीचे आम्ही उपयोग केले, आज रायगडमध्ये 2,600 कोटी रुपयाचे उपयोग केले. असं जर आपण अख्ख्या महाराष्ट्राचं कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्रामध्ये नक्की हे जे आम्ही परिषदेचं पाऊल उचललेलं आहे त्याच्यातनं नक्की किती गुंतवणूक होते आपल्याला नवल वाटेल की हा जो आम्ही ऐतिहासिक कार्यक्रम उद्योग विभागामार्फत इतिहासात पहिल्यांदा करतोय त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर परकीय गुंतवणूक पडत नाही, स्थानिक स्तरावर 1,00,000 कोटीची गुंतवणूक ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि या 1,00,000 कोटीच्या गुंतवणुकीत हजारो बेरोजगार मुलांना काम मिळणाऱ्या मुलींना देखील काम मिळणार. आणि म्हणून मी ज्यावेळी उद्योग विभागाचा मंत्री झालो त्यावेळी कदाचित काही लोकांनी ते चेष्टेनं घेतलं होतं, काही लोकांनी टीका केली होती आणि मी असं म्हटलं होतं की जसं 18 मेगा प्रोजेक्टला मी रेड कार्पेट देतो तसं 50 लाखाच्या प्रोजेक्ट करणाऱ्या माणसाला देखील मी रेड कार्पेट देणार आहे आणि तेच सांगणारा असा कार्यक्रम. बऱ्याच मी रत्नागिरीमध्ये आकडेवारी बघितली तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट 250 कोटीची होती परंतु सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट ही 1 कोटी रुपयाची होती. मी तिथं देखील सांगितले की 18 मेगा प्रोजेक्ट वाला इंडस्ट्रियलिस्ट आहे तो जेवढा मला महत्वाचा आहे तेवढा 1 कोटी रुपये खर्च केलेला स्थानिक उद्योजक देखील महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यावेळी काही लोकांना आश्चर्य वाटलं होतं की 1 कोटी रुपयाच्या उद्योजकांना कसं रेड कार्पेट देणार, तर त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आम्ही केली आणि त्याला
उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. 1,00,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आता रेड कार्पेट द्यायचं म्हणजे काय करायचं? मला असं वाटतं प्रसंगी असे अमलू कधी झालेले नसत. जिल्हाधिकारी आपण आम्ही डावसला जाऊन अमलू करतो. आम्ही निर्णय घेतला, आम्ही उद्योजकांकडे जाऊन अमलू करतो. ठीक आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी डावसला जावं लागतं. मागच्या वर्षी आम्ही 1,37,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, यावेळी 3,72,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली. पण माझ्या महाराष्ट्रामध्ये देखील जो स्थानिक उद्योजक आहे तो देखील लाखांनी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे देशात पहिल्यांदा कोण सिद्ध होत असेल तर ते एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये. मी मगाशी ज्यावेळी प्रवास करत आलो प्रशांतजी, माझ्यावर काही मित्रमंडळी हेलिकॉप्टर मध्ये होती, त्यांना मी सांगतो की विजन कसं असलं पाहिजे. आज अटल सेतू झालेला आहे. मगाशी याच रायगडमध्ये रविशेठ पाटील भाषणामध्ये सांगत होते की मला जे 2.5 तास 2.5 तास मुंबईला जायला लागायचे, आता मी 1.25 तासामध्ये मुंबईला जातो. अटल सेतूमुळे फक्त काही रायगडच जवळ आलं नाही तर माझं रत्नागिरी देखील जवळ आलं. माझं रत्नागिरी देखील कीर्तासना जवळ आलं, सिंधुदुर्ग देखील कीर्तासना जवळ आला. पण याची मुहूर्तमेढ कुणी रोवली होती तर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रोवली होती आणि ते पुढे नेण्याचं काम विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मी एमटीएचएलचा उल्लेख होण्यासाठीच केला की त्याच्यामुळे देखील उद्योग वाढणार आहे, त्याच्यामुळे देखील इंडस्ट्री वाढणार आहे. हॉटेल इंडस्ट्री असेल, टुरिझम असेल, ह्या सगळ्या इंडस्ट्री ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार मुलांना देतात त्या देखील इंडस्ट्री वाढणार आहे. यामध्ये आपण मैत्री ऍक्ट हा आपण इथे सिंगल विंडो पोर्टल म्हणून आपण जाहीर केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला उद्योगांना ज्या परमिशन द्याव्या लागतात त्या छोट्या छोट्या परमिशन देतानाही जे अडथळे निर्माण होतात ते एका सिंगल विंडोच्या माध्यमातून कसे पूर्ण करता येतील, एकाच सिंगल विंडोमध्ये कसे तुम्हाला सर्व परमिशन उपलब्ध करून देण्यात येतील, तर यासाठी इव्हन आपण त्यामध्ये 129 सर्व्हिसेस आपण या 29 विभागाच्या 129 सर्व्हिसेस आपण यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि याचा आपण या पोर्टलचा अंमलबजावणी यशस्वीरित्या होण्यासाठी मैत्री कायदा आपण निर्माण केलेला आहे. साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही हे पूर्ण करू शकलो. याच्याशिवाय आपण एक्सपोर्ट प्रमोशन साठी आपण नुकतंच आधीचं सेशन ऐकलं होतं, ते एक्सपोर्ट पॉलिसी सुद्धा आपण जाहीर केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आपण विविध अनुदाने यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत. आणि सर्व उद्योजकांनी छोट्यापासून मोठ्या उद्योजकांपर्यंत देखील याच्यामध्ये फायदा घेण्यात यावा असा दृष्टिकोन यामध्ये ठेवलेला आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम आमच्यासाठी सौभाग्याचा दिवस असा म्हणावा लागेल, कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याच्या 3,535 शाळांनी सहभाग घेतला होता. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या संकल्पनेतून हा जो अभियान आहे हे 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 45 दिवसाच्या कालावधीमध्ये हे अभियान राबवण्यात आलेलं होतं. आणि यामध्ये आपल्या ह्या शाळांनी जो सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये आपल्या रायगडसाठी कौतुकाची बाब अशी आहे की 5 तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय शिक्षण मंत्री साहेब यांच्या हस्ते राज्य स्तरावरती आपल्या 3 शाळांचं जे कौतुक करण्यात आलं त्याच्यामध्ये राज्य स्तरावरती आपली रायगड जिल्हा परिषद हेदवली तालुका कर्जत ही शाळा राज्य